प्रत्येक वेळेस गावीत लागेल काय. आज जेव्हा जेव्हा माझी चांगली संधी येते मतदारसंघात चांगलं काम केलं संधी मला. आप देख रहे हैं केशव भूमि न्यूज. महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन के लिए एकनाथ शिंदे का साथ देने वाले गुवाहाटी रिटर्न विधायक श्रीनिवास होंडा को एकनाथ शिंदे की ओर से धोखा मिला है, जिसके बाद विधायक श्रीनिवास होंडा और उनका परिवार फूट फूट कर रो रहा है. उनके पत्नी का कहना है कि धोखा खाने के बाद से विधायक श्रीनिवास होंडा ने खाना पानी छोड़ दिया है. वह मानसिक रोग से पूरी तरह से परेशान है, थक हार कर आत्महत्या करने की सोच रहे हैं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सात बगावत में शामिल 39 विधायकों को नॉमिनेट किया गया है, लेकिन पालघर के विधायक श्रीनिवास होंडा एकमात्र ऐसे विधायक हैं जिन्हें नॉमिनेशन के बदले धोखा मिला है. सही लगाय असं तसं मला बहाना दाखवत इनिशिएटिव्ह आहे मतदारसंघातून निवडून नाही रिपोर्ट हे आहे आणि हे कारण देऊन मला त्यावेळेस पण डावडलं तू थांब. मी थांबला प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेस गावीत लागलीस काय. आज जेव्हा जेव्हा माझी चांगली संधी येते मतदारसंघात चांगलं काम केलं संधी मला. माझे मिस्टर श्रीनिवास वनगा हे त्यांचं पालघर विधानसभेमध्ये काम ते व्यवस्थित करत होते. फक्त ते प्रसिद्धी नव्हते करत, परंतु त्यांना असं वाटलेले की मला उमेदवारी मिळेल ह्या नात्याने ते तिकडे बांधणी करत होते आणि त्यांचं काम व्यवस्थित प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. ज्यावेळेस ते माझ्या मुलाचा वाढदिवस होता 20 तारखेला तेव्हा ते तिकडे गेले, त्यांना सांगितलं आणि त्यांना शब्द पण दिलेला होता की तुम्हाला आम्ही परत हे घरी नाही बसवणार, तुम्हाला परत आम्ही तुमच्यासाठी आहोत असं. परंतु तो शब्द पाळला नाही आणि कालपासून ते जेवतच नाही, काय बोलत पण नाही, वेड्यासारखे वागतात, आत्महत्या करणार असंच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं. ज्या माणसाने मला देव मानत होते उद्धवसाहेब त्यांच्यासारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं, मी शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवला, त्यांनी मला शब्द दिलेला. 39 आमदारांना त्यांनी पुनर्वसन त्यांचं परत केलं आणि माझ्या मिस्टरांचं काय चुकलं. तर ते काल 2-3 दिवस झाले जेवतच नाही आणि नुसते मरायच्याच गोष्टी दाखवतात. आई समजावते, मी सांगते, ऐकतच नाही आणि कोणाच्या समोरही नाही येत. त्यांना आधी सांगितलं की तिकडनं देणार, मग तिकडनं नाही, मग डानू विधानसभा देणार होती इकडनं, तर ही पण त्यांचं आजपर्यंत नाव नाही आलं त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ते फार दुःखी झालेले आहेत. काय ऐकत पण आहे, खोली बंद करून तिकडेच होते, आता उठलेले आहेत पण काय माहिती, जेवत पण नाही आणि डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. त्यांचं काय बरं वाईट झालं तर मी कोणाला जबाबदार ठरवू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से धोखा मिलने के बाद श्रीनिवास होंडा और उनके परिवार ने मीडिया से बात करते हुए कहा, उद्धव ठाकरे हमारे लिए भगवान थे, एकनाथ शिंदे ने हमारे साथ घात किया है, उनका परिवार काफी डरा हुआ है. परिजनों ने सीधे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से पूछा है कि अगर श्रीनिवास होंडा को कुछ हुआ तो इसके लिए हम किसे जिम्मेदार ठहराएंगे. वही पालघर लोकसभा सीट के अंतर्गत आने वाली 6 विधानसभा सीटों पर महायुति ने अपने प्रत्याशी घोषित कर दिया है, लेकिन एकनाथ शिंदे ने श्रीनिवास होंडा की जगह टिकट के लिए बार बार पार्टी बदलने में माहिर पूर्व राज्य मंत्री व पूर्व सांसद राजेंद्र गावित को टिकट थमा दिया है. श्रीनिवास होंडा को मुख्यमंत्री के उस वादे पर पूरा भरोसा और विश्वास था जब एकनाथ शिंदे ने कहा था, हमारा साथ देने वाले विधायकों को टिकट देना और उन्हें चुनकर लाना हमारी जिम्मेदारी है, लेकिन एकनाथ शिंदे धोखेबाज निकले. माझ्या वडिलांपासून मी केलेलं प्रामाणिकपणेच हे फळ आम्हाला भेटत.
अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।